ठाण्यात एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. प्राचीची मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा होती. प्राचीची हीच इच्छा तिच्या पालकांनी पूर्ण करत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवलाय. ठाणे पूर्व भागातील कोपरी इथे प्राची झाडे या 20 वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं ठाण्यात खळबळ उडाली आहे. या दुःखातही तिच्या पालकांनी तिचे डोळे दान केले. प्राचीची मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली. तिचे नेत्रदान करून तिच्या पालकांनी समाजासमोर एक आदर्श ठेवलाय. प्राची आता या जगात नाही. आता किमान तिच्या डोळ्यांनी कुणीतरी हे सुंदर जग पाहिल याच भावनेनं तिच्या पालकांनी प्राचीचे डोळे दान केले. भविष्यामध्ये कोणाला तरी तिच्या डोळ्यांनी बघता यावं, एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी भेटावी आणि त्याचं जीवन सत्कारणी लागावं अशी आमची इच्छा होती आणि अशी तिची पण इच्छा होती. प्राचीचे वडील विकास झाडे हे ठाण्यातील 3 हात नाका परिसरात दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्यातून सावरत तिच्या कुटुंबियांनी हा आदर्शच निर्माण केलाय. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.